सर्वप्रथम अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे जे माझ्या संघटनेचे फॅमिली मेंबर झालेत, जिल्हा अध्यक्ष म्हणून महिला आघाडी शाहीनबाजी पठाण, तसेच शहर जिल्हा अध्यक्ष राजश्री वाडेकर ताई, तसेच आमचे मोठे बंधू संजय इखारे साहेब यांचं महाराष्ट्र प्रदेश लेवलचं जे नियुक्ती झालं त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी संघटनेच्या वतीने जी मीटिंग घेण्यात आलेली आहे याचं एकच उद्दिष्ट आहे की अखिल महाराष्ट्र कामगार संघटना ही मागील 13-14 वर्षापासून प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वाडामध्ये, गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे संघटनेचे पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्या नेमणुकीचं माध्यम म्हणजेच जे असंघटित कामगार आहेत त्यांना ज्या काही शासनाच्या मंडळाच्या योजना मिळतात त्या योजना मिळवून द्यायचं काम करते आमची संघटना. तसेच जेथे अन्याय अत्याचार होतो, कामगार अन्याय होतो, कोणता ठेकेदार मालक अशा कामगारांना पिळून करतो, अशा ठेकेदार मालकाविरुद्ध आमची संघटना नेहमी लढा देते, त्यांच्या विरोधात जाते. तसेच यापुढे जे फळ भाजी विक्रेते आहेत जे रोडवर सकाळच्या 6 वाजेपासून ते रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत जे व्यवसाय करतात अशा फळ विक्रेत्यांसाठी एक हॉकर झोन मंजूर केलेला आहे, परंतु याकडं अधिकारी कर्मचारी किंवा शासन थोडंसं दुर्लक्ष करतं आहे. त्यासाठी आमची मागणी राहील, याच्या पुढची मागणी राहील की साहेब तुम्ही यांना 10,000 लोन देता, परंतु त्या लोनमध्ये तुम्ही 10,000 15,000 तुम्ही त्यांचं जो व्यवसाय करण्याचं साधन असतं, जे फळ फुरळ असतं, ते तुम्ही रस्त्यावर गाड्या उलट्या करून फेकून देता, मग ते आमचा लोनचा उपयोग काय? त्यासाठी आम्ही सर्व फळ विक्रेते यांनासुद्धा घेऊन एक महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर किंवा कमिशनर आयुक्ताच्या कार्यालयासमोर एक खूप मोठं आंदोलन छेडणार आहे की सर तुम्ही अन्याय करता आमच्या फळ भाजी विक्रेत्यावरती, तर तुम्ही एक हॉकर झोन मंजूर करून द्या, नाहीतर आम्हाला सांगा, आम्ही मुंबई मंत्रालयापर्यंत जाऊ आणि ह्या फळ भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देऊ. तसेच दुसरी गोष्ट की जे कंपनी जे कामगार काम करतात त्या ठिकाणी मालक हा 50 लेबरला हातात घेऊन काम करतो आणि ज्यावेळेस कामगार अधिकारी तिकडे सर्वेला येतात तर बाकीचे लेबर लपून 2-5 लेबर दाखवून अशा लेबरांची पिळवणूक करतात. त्यासाठी आमची तीसुद्धा एक पुढची भूमिका राहील की प्रत्येक काम कंपनीमध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी ठेकेदार असो किंवा मालकाकडे जे कर्मचारी काम करतात त्या कामगारापेक्षा अधिकाऱ्याला घेऊन जाऊन आम्ही प्रत्येक कामगाराचा सर्वे करणार, त्यांची कामगार नोंद करणार, त्यांना PF भेटतो की नाही, त्यांना वार्षिक बोनस भेटतो की नाही, जी वार्षिक सुट्टी असते ती सुद्धा त्याला मिळायला पाहिजे, त्याला PF PSI अशा भरपूर फॅसिलिटी भेटायला पाहिजे, कारण की तोसुद्धा संघटित असतो, तो जर कामाला गेला तरच त्याच्या परिवाराला उपजीविका भागेल. त्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न राहील की अशा कामगारांना जास्तीत जास्त न्याय मिळवून द्यायचं काम करू. तसेच महाराष्ट्रामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जे असंघटित कामगार काम करतात, मोदी सरकारने 100 रुपयात गॅस वाटप केला, पण आजची अशी परिस्थिती झालेली 100 रुपयात तर गॅस दिलेला आहे, परंतु त्या गॅसचं करायचं काय? चुली जरी घातलं तर ते जळणार नाही, कारण की महागाई एवढी झाली की 1200-1300 रुपयाची गॅसची जी दरवाढ झालेली आहे तीसुद्धा कमी करायला पाहिजे. काँग्रेस कार्यकाळामध्ये 400-450 रुपयाप्रमाणे दर होते गॅसचे, आजची परिस्थिती अशी झालेली आहे की 1200-1300-1100 रुपये असे घेतात, त्यामध्येसुद्धा जे वेट असतं 15-16 किलोचं त्यामध्येसुद्धा जे कंपनीचे कर्मचारी असतात गॅस एजन्सीचे तेसुद्धा त्याच्यामध्ये कपात करतात, 10-11 किलोच ते गॅसचे हे भरत आहे. त्याविरोधातसुद्धा आम्ही आंदोलन करणार, असे भरपूर काही ज्या ज्या ठिकाणी जेवढे अन्याय होईल कामगाराविरोधात त्या त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या आंदोलन करू. इसके पहले भी हमने सबसे पहले शासन का नियम है कोई भी सरकारी कार्यालय हो कम से कम वो कंपाउंड के 500 फीट दूर होना चाहिए वहाँ पे, लेकिन कामगार ऑफिस थोड़ी सी उस पर
ख्याल नहीं देता, हमने तकरार भी करे थे। मसला ये है सलीम भाई कि कामगारों को लिखना पढ़ना नहीं आता, 99% कामगार ऐसे हैं जो उनको फॉर्म में क्या भर रहा है वो पता नहीं है, तो आप प्रशासन से मांग करेंगे कि 2-3 बंदे उनके बैठे वहाँ पे और अगर जो भी फॉर्म भरना है तो उनके तरफ से भर के दिया जाए, ये सिर्फ फॉर्म भरने के ही परिवर्तन। इसके पहले भी हमने कामगार उपायुक्त से बात किए थे, हमारे उसके संगठन के माध्यम से हमने तकरार भी किए वाले, लेकिन बार बार वही बता दे कि भाई ये एजेंट दलाल है, हम इनको रोक नहीं सकते, कामगार ने सीधा हमारे ऑफिस में आना चाहिए। लेकिन कामगार का ऐसा होता है कि वो कामगार क्या करता है, एजेंट के पास में चले जाता है, इसलिए हमने क्या करे कि अखिल मेरे मालूम को मैंने स्टिंग ऑपरेशन भी किया था जब मैं सुदर्शन चैनल में था, ऑफिसर लोग खुद एजेंट से मिले हुए हैं, तो इसके लिए आप क्या आंदोलन करेंगे, ठोस आंदोलन बताइए। इसके लिए अभी हमने एक आज जो बैठक लगाए थे इसके माध्यम से जो जो भी एजेंट दलाली है ये बंद होना चाहिए, कामगार ऑफिसर के भी जो कुछ कर्मचारी है वो डायरेक्ट एजेंट से कॉन्टैक्ट करते, ड्यूटी छुट्टी खत्म होने के बाद में ये एजेंट दलाल से मिलते थे, इसके विरुद्ध में भी हम संगठन के उद्देश्य से आंदोलन करने वाले। ओके, अच्छा सीधे सीधे कामगारों तक स्कीम पहुंचने के लिए कुछ आपका ठोस कदम उठेगा, जैसे लोन अगर लेना है कामगारों को तो पता नहीं है अभी तक के। इसके लिए भी हमारी संगठन कम से कम 10 साल से काम करती, जैसा आपको मैंने पहले बताया कि हमारी संगठन हर शहर गाँव में जिले में जहाँ जहाँ भी हमारे पदाधिकारी की नियमनुक करते, कामगारों की ज़्यादा पीड़ित नहीं होना, इसलिए हमारे पदाधिकारी वहाँ पे जाते हैं, उनको सब जितने भी सरकार की स्कीम है, जो मंडल की स्कीम है 30 स्कीम, जैसा बताया मैंने कि बच्चों से पढ़ाई, आरोग्य बीमा, मध्य भोजन, इंश्योरेंस, घरकुल स्कीम, डिलीवरी के लिए पैसे, बच्ची के शादी के लिए 51,000 रुपये काम करके, ऐसे बहुत सारे स्कीम हम क्या करते हैं अखिल महाराष्ट्र कामगार संगठन के माध्यम से हर गाँव में जाते, पदाधिकारी नियुक्त करते और वो कामगार को उसका फॉर्म भरते और उसको हमारे संगठन का सभासद बना के उसको ज़्यादा से ज़्यादा स्कीम का फायदा दे। मेरा आखिरी सवाल, जब लॉकडाउन चल रहा था, जब मोदी सरकार ने जो है तो महिलाओं के अकाउंट में 5,000 दिया था, लेकिन उसके बाद में जो है तो बंद हो चुका है, लेकिन अगर अभी महंगाई देखा जाए तो मजदूरों को अपना पेट पालना, बच्चों को पढ़ाना लिखाना बहुत कठिन मुश्किल हो गया है, तो आप मोदी सरकार को पीएमओ को कुछ लेटर वगैरह लिखेंगे कि दोबारा जो है तो महाविकास आघाड़ी के कार्यकाल में हमने कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहब को एक निवेदन दिया था संगठन के वती से, क्या कामगारों को 10-10 हज़ार का अनुदान दिया जाए, लेकिन बीच में ही सरकार की तख्तापलट होने से, शिंदे गढ़ आने से वो हमारे जो मांगनी थी अधूरी रहेगी, लेकिन हमारे अभी तैयारी चल रही है, इसके लिए हमने फॉर्मेट भी तैयार किए कि कामगार मंत्री को हम एक निवेदन देंगे आने वाली दिवाली को कम से कम कामगार को 5-10 हज़ार रुपये का अनुदान दिया जाए। आपका नाम मैं अखिल महाराष्ट्र कामगार संघ का अध्यक्ष सलीम शाह।